करण्यात अपयशी ठरले अशी टीका विधान परिषद सदस्य व भाजपा प्रदेश चिटणीस आमदार स्मिता वाघ यांनी केले. अमळनेर तहसील कार्यालयाबाहेर भाजप धरणे आंदोलन प्रसंगी त्या बोलत होत्या. शासनाने निवडणूक काळात घोषणा केली होती, मात्र कर्जमाफी न करता सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली अशी टीका विधान परिषद सदस्य व भाजपा प्रदेश चिटणीस आमदार स्मिता वाघ यांनी केली. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडी शासनाचा निषेध करत भाजपाने सर्वच तालुकास्तरावर धरणे आंदोलन आयोजन केले. अमळनेर तहसील कार्यालयाबाहेरही भाजपाने घोषणाबाजी केली. यावेळी आमदार स्मिता वाघ, ॲडव्होकेट ललित पाटील, तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, शहर अध्यक्ष हमेश वाल्हे, पंचायत समिती सभापती रेखा पाटील यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांना निवेदन देण्यात आले. केले जात आहे आणि मला असं वाटतं या माध्यमातून या ठाकरे सरकार, या आघाडी सरकार, हे शेतकरी जेव्हा उठले त्याच्या माध्यमातून आम्ही आज हे आंदोलन करून शेतकऱ्याला त्याचा जाब विचारणार आहोत. आणि मला असं वाटतं या माध्यमातून चार वर्षापर्यंत माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती की तुमच्यासाठी भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी राहते, त्याच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन या सरकारला त्याचा जाब विचारावा असं आव्हान. प्रतिनिधी नूर खानसह आधार न्यूज अमळनेर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.